सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आयुक्त पी शिवशंकर यांच्या संकल्पनेतून मिशन संजीवनी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आयुक्त पी शिवशंकर यांच्या संकल्पनेतून मिशन संजीवनी ही संकल्पना सोलापूर शहरात राबवण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांवर नागरिक रोज तपासणीसाठी येत असतात. तसंच शहरातील नागरिक हे आजारी पडल्यानंतर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार घेतात. उपचार घेत असताना डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या औषधं हे उपचार सुरू असेपर्यंतच घेतात. उपचार संपल्यानंतर आपल्याजवळील गोळ्या औषधं ही तशीच पडून राहतात. नंतर ती आपण कचराकुंडीत फेकून देतो. परंतु या सर्व गोळ्या औषधं सामान्य नागरिकांसाठी आणि गोरगरिबांसाठी उपयुक्त ठरू शकतात. आपण वापरलेल्या गोळ्या औषधं सिरप यांचं योग्य पद्धतीनं नियोजन करण्यासाठी मिशन संजीवनी ही संकल्पना राबवण्यात येत आहे. याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की आपण न वापरत असलेल्या गोळ्या औषधं सिरप त्यांची एक्सपायरी डेट संपलेली नसेल अशी औषधं सर्व नागरी आरोग्य केंद्रांवर एक पोस्ट ऑफिससारखा डबा ठेवण्यात आला आहे. त्या डब्यामध्ये नागरिकांनी ही औषधं जमा करावीत. ही सर्व औषधं दर आठवड्याला आरोग्य अधिकारी आणि त्या ठिकाणचे फार्मासिस्ट यांच्या माध्यमातून वेगळी करण्यात येतील. तसंच त्यातील जी औषधं चांगली आहेत ती सर्वसामान्य नागरिकांसाठी वापरण्यात येतील आणि जी खराब औषधं आहेत ती नष्ट करण्यात येतील. सोमवारी सर्व नागरी आरोग्य केंद्रांवर एकाच वेळी त्या त्या प्रभागातील नगरसेवकांच्या हस्ते या मिशन संजीवनीचं उद्घाटन होणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात सोमवारी सकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रसूतिगृह अर्थात डफरीन हॉस्पिटल इथं सकाळी 10:30 महापौर श्री कांचना यन्नम आणि पालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या मिशन संजीवनीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी केलं आहे. न वापरलेले मेडिसिन्सचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी ही मिशन संजीवनी संकल्पना राबवत आहोत. याच्यामध्ये नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की प्रत्येकाने आपल्या घरात जी काही मेडिसिन्स असतात त्यात औषधं आहेत, सिरप्स आहेत, लोशन्स आहेत, तर हे सर्व औषधं जे न वापरले आहेत आणि तुम्हाला उपयोगात येत नाहीत अशी सगळी औषधं आणि ज्याची एक्सपायरी डेट संपलेली नाही आहे ही औषधं प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रामध्ये आपण मिशन संजीवनी म्हणून पोस्ट ऑफिससारखा एक छान असा डबा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कधीही ऑफिसला जाताना किंवा दवाखान्यात जाताना ती औषधं तिथं नेऊन जमा करावीत, त्या डब्यात टाकावीत. ती डब्यातील सर्व औषधं आम्ही दर आठवड्याला आमच्या आरोग्य अधिकारी आणि तिथले जे फार्मासिस्ट आहेत यांच्या माध्यमातून ते सेग्रिगेट करून जे चांगली औषधं आहेत त्याचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही करणार आहोत.